सिंधुदुर्गातील आरखेड येथे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये झोपलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुःखद घटना पालम तालुक्यातील आरखेड या ठिकाणी घडली आहे. अरविंद कैलास पठाडे असे मयत मुलाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आरखेड येथे कैलास पठाडे हे 27 ऑगस्ट रोजी राहत्या घरी आपल्या कुटुंबासोबत झोपले असताना त्यांच्या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटाला 5 ते 6 फूट नागाने चावा घेतला, त्यामुळे तो रडत असल्याने आई वडील जागे झाले असता बोटाला चावा घेऊन सापबोट ओढत भिंतीजवळच्या छिद्रात घुसत असल्याचे पाहिले. यानंतर शेजाऱ्याच्या मदतीने साप मारण्यात आलाय. सापाने दंश केल्याने मुलाला पालम येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झालाय. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. धोंडीराम कळंबे, MCN News, पालम.